दिसायला एकदम गोंडस, एकदम स्वादिष्ट आणि फक्त 5 मिनिटात बनणारे चॉकलेट कपकेक्स, तेही चॉकलेट मिनी लावा कपकेक्स आज आपण बनवणार आहोत. फक्त 5 ते 10 मिनिटात बनून तयार होतात. हे पहा एकदम सुंदर. हाय फ्रेंड्स, मी प्रमिला, प्रमिलाज किचनच्या केक्स अँड बेक सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. तर हे केक बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे क्रीम बिस्किट तुम्ही घेऊ शकता. 2 पॅकेट क्रीम बिस्किट मी घेतलेले आहेत, कोणत्याही ब्रँडचे, डार्क किंवा लाईट कुठलेही तुम्ही घेऊ शकता. आणि हे बिस्किट आता आपल्याला मिक्सरमध्ये घालून यांची पावडर करून घ्यायची आहे. याच्यासाठी बिस्किटचे थोडे तुकडे करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे आणि एकदम बारीक अशी आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. हे पहा अशा प्रकारे एकदम व्यवस्थित पावडर झालेली आहे. आणि आता हे आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये घेणार आहोत आणि याच्यामध्ये थोडं थोडंसं दूध घालून आपल्याला याचा एक बॅटर बनवायचा आहे. आता 1/2 कप मी दूध घातलेलं आहे. गरजेनुसार थोडं थोडं दूध घालतच बॅटर बनवायचं आहे. आपल्या रेग्युलर चहाच्या कपनी 1 कप दूध इतकं घातलेलं आहे, 100 ml जवळजवळ. आणि हे पहा थिक बॅटर बनून तयार झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत फ्रूट सॉल्ट. 1 पाउच किंवा 1 टेबलस्पून इतकं फ्रूट सॉल्ट आपण वापरणार आहोत. कोणताही वापरू शकता. आणि तो ॲक्टिवेट करण्यासाठी पुन्हा 2 चमचे दूध त्याच्यावरती घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे पहा बॅटर तुम्हाला एकदम फ्लफी झालेलं दिसेल. या कपकेकसाठी आपल्याला बॅटर पातळ नको आहे, पण करेक्ट कन्सिस्टन्सी हवी आहे. हे पहा अशा प्रकारे मध्यम घट्ट असा बॅटर आपल्याला हवा आहे. आणि आता आपला बॅटर तयार झालेला आहे. आणि हे कपकेक्स आपण बनवणार आहोत अप्पे पात्रामध्ये. याच्यासाठी अप्पे पात्र मी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याला आपण बटर किंवा तूप लावून ग्रीसिंग करून घ्यायचं आहे. आणि अप्पे पात्र एकदा गरम झाले की सगळ्यात छोट्या फ्लेम असलेल्या शेगडीवरती एकदम बारीक गॅस करून आपल्याला हे पात्र ठेवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये हे पहा थोडं थोडंसं बॅटर आपल्याला घालायचं आहे. 1/2 इतकंच बॅटर आपण घालतो आहोत, कारण आपल्याला अजून याच्यामध्ये चॉकलेट ही फील करायचं आहे. फिलिंगसाठी आपल्याला कोणतंही चॉकलेट वापरता येतं. कंपाउंड चॉकलेटचे तुकडे तुम्ही घेऊ शकता, डेअरी मिल्कचे तुकडे घेऊ शकता, किंवा अशा प्रकारे चोको चिप्स असतील तर ते सुद्धा वापरू शकता. फिलिंगसाठी एक खास टिप आहे, हे जे चॉकलेट तुम्ही फिलिंगसाठी वापराल ते नॉर्मल टेम्परेचरचं वापरा, डायरेक्ट फ्रीजमधलं वापरू नका. डेअरी मिल्क असो किंवा कंपाउंड चॉकलेट, म्हणजे ते व्यवस्थित मेल्ट होतं कपकेक्समध्ये. हे पहा जितक्या मोल्ड्समध्ये मी बॅटर घातलं होतं त्या सगळ्यामध्ये च�कलेटचे तुकडेही घातलेले आहेत. मधल्या 3 मोल्डमध्ये मी बॅटर घातलेलं नाही, कारण ते खूप लवकर करपतं सेंटरला असल्यामुळे. जर तुमचा तवा एकदम जाड असेल, करपत नसतील, तर तुम्ही त्याच्यात पण घालू शकता. आणि आता सगळ्या मोल्ड्सवरती पुन्हा थोडं थोडंसं बॅटर घालून आपल्याला चॉकलेटचे तुकडे बंद करून घ्यायचे आहेत. आपलं कपकेक्सचं बॅटर मी बिस्किटपासून बनवलेलं आहे, जे ऑलरेडी बेक्ड असतात, त्यामुळे कपकेक्स खूप लवकर करपतात. त्यामुळे सेंटरच्या मोल्ड्समध्येही मी ते घातलेलं नाही आहे. आणि गॅस खूप बारीक ठेवायचा आहे. आणि सगळ्या मोल्ड्समध्ये व्यवस्थित बॅटर घालून झाले की आता आपण याच्यावरती झाकण लावून 3 ते 4 मिनिटासाठी याला बेक होऊ द्यायचं आहे. हवं तर तुम्ही टाईमही लावून ठेवू शकता, जास्त वेळ आपल्याला बेक करायचा नाही आहे. मॅक्सिमम 4 मिनिटामध्ये हे 1 साईडनी बेक होतात. आणि हे पहा किती सुंदर आपले कपकेक्स तयार झालेले आहेत. अजून 2 मिनिटासाठी असेच बेक करून पण तुम्ही यांना काढू शकता, किंवा पलटून पुन्हा 1 मिनिटासाठी बेकसुद्धा करू शकता. आपण सगळे कपकेक्स पलटून घेऊयात आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटासाठी यांना बेक करूयात. पहा किती सुंदर दिसतात. हवं तर झाकण लावू शकता किंवा असंच आपण 2 मिनिटासाठी यांना बेक करू शकतो. आणि हे पहा 2 मिनिटानंतर आपले कपकेक्स एकदम व्यवस्थित बनून तयार झालेले आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि कपकेक्स आपण काढून घेऊयात प्लेटमध्ये. पहा किती सुंदर दिसतात कपकेक्स, एकदम छोटे छोटे पण स्पॉन्जी आणि सुंदर दिसतात. आणि हे पहा किती सुंदर आपले कपकेक्स बनलेले आहेत. 2 पॅकेट्समध्ये 18 ते 20 कपकेक्स बनतात. 1/2 बॅचेस मी बनवलेली आहे, उरलेलीही अशाच प्रकारे आपण बनवून घेणार आहोत. आणि हे पहा 1 कपकेक मी तुम्हाला कटही करून दाखवते.
हे पहा किती सॉफ्ट आणि स्मूथली कट होतोय आतमध्ये आपला चोको लावा. आणि अशा प्रकारे आपले एकदम सुंदर छोटे मिनी लावा केक बनून तयार झालेले आहेत अगदी 5 मिनिटांमध्ये. नक्की बनवून पहा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नकात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायलासुद्धा विसरू नकात. माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी शेजारचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.